चीनकडून सतत होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं ठाण्यातील कोलबाड नाक्यावर चीनचा झेंडा जाळून तसंच मोबाईल आणि टीव्ही जाळून चीनचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाणे शहर विधानसभा सचिव संजय भुजबळ, शाखाध्यक्ष पीटर डिसुजा, मनसेने कामया केणी, मणुतोष सिंग माथारू इत्यादी उपस्थित होते. 16 तारखेला चायनाकडनं आपल्या 20 सैनिकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही जे आंदोलन केलं आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण त्यांच्या निषेधार्थच केलेलं आहे. आणि आम्हाला एवढंच म्हणणं आहे की यापुढे नागरिकांनी चायनाच्या वस्तू काहीही खरेदी करू नये, कारण आपण ज्या वस्तू खरेदी करतो आणि त्या वस्तू खरेदी केल्यामुळे काय चायना पैशांनी आर्थिकदृष्ट्या बळकट होतं आणि त्या पैशाचा उपयोग आपल्या त्या सैनिकांना मजबूत त्यांच्या सैनिकांना मजबूत करून आपल्या विरुद्ध त्याचा उपयोग करतात. आणि त्यामुळे आपण त्याच्या वस्तू खरेदी नाही केल्या तर जेणेकरून चायना जे आहे ते कमजोर होईल आणि त्या